जी झालेली आपली 1 नोव्हेंबर 2018 साली सुरुवात झालेली आपल्या कंपनीची. ओके, कंपनी आहे सांगली जयसिंगपूर वर. कंपनीचे ओनर जे आहेत त्यांचं नाव आहे सुनील खोत सर. त्यांना डायरेक्ट सेलिंगचा 15 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर सगळ्या कंपन्यांचा स्टडी केल्यानंतर त्यांनी आपला स्वामींचा प्लॅन डिझाईन केलेला आहे की आज एक नेटवर्करची काय गरज आहे, एका नेटवर्करला काय गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्या ह्या प्लॅनमध्ये ऍड केलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे 2018 ते आत्तापर्यंत कंपनीचं 7.5 लाख पेक्षा जास्त लोकांचं डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे. 25 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आपले, ज्याच्यामध्ये वेलनेस, ऍग्रीकल्चर आणि पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेत आपले. ओके, महत्वाची गोष्ट काय आहे आपल्या कंपनीमध्ये, लास्ट 1500+ दिवस झाले आपल्या कंपनीला, तर इकडे डेली टू डेली पे आउट आहे जे आज कुठल्याही कंपनीमध्ये नाही आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि गेल्या 4 वर्षापासून विदाउट फेल आपली ही कंपनी काय करते, डेली टू डेली पे आउट देते. सॅटरडे असू दे, संडे असू दे, हॉलिडे असू दे, एव्हरी डे पे आउट सिस्टीम आहे. 365 डेज पे आउट सिस्टीम आहे आपल्याकडे. तर हे मेन काही मुद्दे आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे 10+ लीडर्स असे आहेत की जे इथून काय झालेले आहेत, करोडपती झालेले आहेत. आणि हे सर्वात जास्त जे लीडर्स आहेत ते नॉर्थ ईस्टचे आहे, कोणी MP आहे, कोणी UP आहे, कोणी BR आहे, ह्या साईडचे. कंपनी महाराष्ट्रातली, पण बाहेरचे लोक काय झालेले आहेत, त्याच्यामध्ये करोडपती झालेले आहेत. तर ही गोष्ट थोडीशी खेदजनक आहे की आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना अजून ह्या कंपनीची डेप्थ कळालेली नाही किंवा प्लॅन कळालेला नाही. पण आता तुमच्यासारखी लोक आलेले तर खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे काम करू शकतो. ठीक आहे, आता करायचं काय जर ह्या बिझनेसमध्ये काम करायचंय, तर मला काम काय करायचं हे तर माहिती पाहिजे ना प्रत्येकाला. तर 3 स्टेप्स फॉलो करायचे तिथे, ओनली 3 स्टेप्स फॉलो करायचे. पहिली स्टेप काय आहे की इथे वन टाइम, लाईफ टाइम मध्ये वन टाइम किती रुपयाची शॉपिंग करायची आहे, 1680. त्यापैकी 1600 ही आपली जॉईनिंग अमाउंट आहे आणि 5% हा आपला GST आहे जो गव्हर्नमेंटला आपण लिगली पे करते आपली कंपनी. सेकंड काम काय, हा आता ह्या 1680 मध्ये पहिली तर गोष्ट तुम्हाला काय मिळेल, व्हॅल्यू फॉर मनीचं काय मिळेल तुम्हाला, प्रोडक्ट मिळेल. म्हणजे आपला प्लॅन कुठलाही इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही, प्युअर प्रोडक्ट बेस्ड प्लॅन आहे. दुसरं, सेकंड तुम्हाला काय मिळेल, एक बिझनेसची काय मिळेल, आयडी मिळेल, ज्याला आपण युजर आयडी बोलतो. ऑनलाईन तुम्ही ऑल ओव्हर इंडिया लेवलला कुठेही आपली बिझनेस काय करू शकता, प्रमोट करू शकता. सेकंड काम काय करायचं आहे आपल्याला, प्रमोशन करायचं. थोडस मोबाईल बंद ठेवा सगळ्यांनी. प्रमोशन करायचंय, प्रमोशन करायचंय. प्रमोशन करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक आपण ऑनलाईन करू शकतो आणि एक आपण ऑफलाईन करू शकतो. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर व्हा आणि तुम्ही या बिझनेसला प्रमोट करू शकता. ऑनलाईन मध्ये काय काय आहे, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियामध्ये काय काय येतं, मग व्हॉट्सअप स्टेटस असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झूम मीटिंग च्या माध्यमातून आपण ह्या बिझनेसला काय करतो, मॅक्झिमम काय करतो, प्रमोट करतो. ऑफलाईन आपण 1-to-1 भेटून लोकांना सांगू शकतो, ग्रुप मीटिंगच्या माध्यमातून सांगू शकतो, सेमिनारच्या माध्यमातून आपण हा बिझनेस सांगू शकतो. असे आपल्याला किती लोक पाहिजेत हा बिझनेस करण्यासाठी, 2 लोक पाहिजेत फक्त, जे किती रुपयाची शॉपिंग करतील आपल्या बरोबर, 1680 रुपयाची. आता हे लोक पण 1680 रुपयाची जी शॉपिंग करणार आहेत ती 1 टाइमच करणार आहेत. जशी तुम्ही 1 टाइम केली त्यांना पण 1 टाइम करायचे. आपल्या कंपनीचा सर्वात मोठा प्लस पॉइंट काय की इथे कुठलंही रिपर्चेस नाहीये, रिनिवेशन नाहीये. लाईफ टाइम मधून फक्त 1 टाइम तुम्हाला ह्या बिझनेसची स्टार्टअप करण्यासाठी 1680 रुपयाची काय करायची, खरेदी करायची. ही 2 कामं झाली. तिसरं काम काय, मेन काम जे असतं, थर्ड काम जे आहे ते आलेल्या लोकांना आपल्याला काय करायचे, हेल्प करायचे, त्यांना टीच करायचंय, त्यांना सपोर्ट करायचंय आणि त्यांना काय करायचंय, एज्युकेट करायचंय. आणि हे काम खूप महत्वाचं आहे.
हे तिसरं काम खूप महत्त्वाचं आहे. तिसरं काम खूप महत्त्वाचं आहे, हेल्प टीच सपोर्ट आणि एज्युकेशन. आता हे जर काम केलं तर आपल्याला इन्कम काय काय मिळणार आहे, आपण किती प्रकारचे इन्कम इथून अर्न करू शकतो, त्याच्याबद्दल आपण थोडस डिटेल मध्ये आता इथे डिस्कशन करणार आहे. कारण आपण सगळे कशासाठी आलेलो आहे, इन्कम करण्यासाठी आलेलो आहे की नाही. तर इन्कम काय मिळणार आहे, कशा पद्धतीचे आहेत, कोणते कोणते इन्कम आहेत, किती प्रकारचे इन्कम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण डिटेल मध्ये इथे आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. आपल्याकडे फर्स्ट इन्कम मिळतो सिल्वर प्लॅनच्या माध्यमातून, जिकडे तुम्ही डेली किती रुपये कमवू शकता, 3000 रुपये कमवू शकता. पर डे किती रुपये कमवू शकता, 3000 रुपये. आता हे जर 3000 रुपये कमवायचे असेल तर कंपनी काय बोलते, तुम्हाला 12-12 तासाचा आपण काय दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. एव्हरी 12 आवर्सचा तुम्हाला काय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. मॉर्निंग 12 वाजता एक क्लोजिंग होते आपली, इव्हिनिंग 12 वाजता आपली एक क्लोजिंग होते. ह्या दोन क्लोजिंग मध्ये तुमच्या मार्फत किंवा तुमच्या टीमच्या मार्फत कुठूनही दोन सेल येणं गरजेचं आहे. ए साईडला एक सेल येणं गरजेचं आहे, बी साईडला एक सेल येणं गरजेचं आहे. किती रुपयाचा, 1680 रुपये. जसंही सकाळी दोन लोकांची 1:1 मॅन झाली, तुम्हाला किती रुपयाचं कमिशन मिळेल, 1500 रुपये. आणि संध्याकाळी 1:1 मॅन झाली तर परत किती रुपये मिळतील, 1500. म्हणजे दररोज 3000 रुपये कमवण्यासाठी किती रुपयाची, किती लोकांची जॉईनिंग आली पाहिजे, 2 आणि 2 4 लोकांची. सकाळी 2 लोकांची आणि संध्याकाळी 2. असे जे दिवसातून तुम्ही 3000 रुपये कमवता, त्यापैकी 1200 रुपये कंपनी दुसऱ्या दिवशी तुमच्या बँक अकाउंट मध्ये 11 वाजेच्या आत तुमच्या बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट करून देते. ओके, म्हणजे टोटल जे इन्कम मिळतं तुमचं 90000 रुपये, त्यापैकी 72000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये ऍक्च्युअली डिपॉझिट होतात. हा प्लॅन अशा पद्धतीने रन होतो. आता जर तुम्हाला मोठे पैसे कमवायचे असेल, आता बघा सिल्वर प्लॅन मध्ये तुम्ही 3000 वर एकही रुपये कमवू शकत नाही, 3000 रुपये कमवू शकता. कितीही मोठी टीम झाली तुमची तरी 3000 रुपये कमवू शकता. जसं मी गेल्या 20 महिन्यापासून काम करतो तरी मलाही 3000 रुपये मिळणार आहे. तुम्ही येणारा प्रत्येक नवीन व्यक्ती आहे तो पण इथे किती रुपये कमवणार आहे, 3000 रुपये कमवणार. आता जर मोठे पैसे कमवायचे असतील तर हा प्लॅन मध्ये तुम्हाला प्रमोशन घेण्यासाठी करायचं काय आहे, तर तुम्हाला 10 पेआउट कम्प्लीट करायचे. तुमचे किती रुपये वाले, 1500. आणि 10 पेआउट कम्प्लीट करायला तुम्हाला किती लोकांची टीम लागेल, 20 लोकांची टीम लागेल. प्रमोशन साठी किती पेआउट कम्प्लीट करायचे, 10 पेआउट. त्यापैकी पहिलं दुसरं पेआउट कंपनी तुम्हाला रिलीज करते, पण थर्ड पेआउट जे आहे कंपनी तुमचं होल्ड करते, चौथं पे आउट तुमचं कंपनी काय करते, रिलीज करते, फिफ्थ पे आउट तुमचं काय करते, कंपनी होल्ड करते, सिक्स पे आउट तुमचं रिलीज करते कंपनी, सेवन पे आउट तुमचं काय करते, कंपनी होल्ड करते, आठवं पे आउट कंपनी तुम्हाला परत देते, नववं पे आउट कंपनी देते तुम्हाला, पण तुमचं 10वं पे आउट काय होतं, होल्ड होत. आता हे 10 पे आउट मध्येच कंडिशन आहे, 10 पेआउटच्या वरती कंडिशन आहे. 11व्या पेआउट पासून तुमचे रेग्युलर पेआउट मिळतील. पण ह्या मागे लॉजिक काय, हे जे 10 पेआउट कम्प्लीट केलेले आहेत कंपनीने, तुम्ही त्यापैकी तुमचं किती नंबरचं पेआउट कंपनीने डिडक्ट केलंय, 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर आणि 10 नंबर. म्हणजे किती पेआउट डिडक्ट केले, 1500 × 4 म्हणजे टोटल किती अमाऊंट, 6000. जसंही तुमचं इथे 6000 रुपये अमाऊंट डिडक्ट होतं, होल्ड होतं, तुम्ही इथे काय होता, गोल्ड रँक अचीव करता, जी आपल्या कंपनीची फर्स्ट पायदान आहे, ज्याला आपण गोल्ड रँक बोलतो. आणि जेव्हाही तुमचं गोल्ड रँक अचीवमेंट होते तेव्हा तुम्हाला डेली 30000 रुपये कमवण्याची संधी देते कंपनी. म्हणजे महिन्याला किती रुपये तुम्ही कमवू शकता, 9 लाख रुपये इथे तुम्ही काय करू शकता, अर्न करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहात सगळे सिल्वर प्लॅन मध्ये? सिल्वर प्लॅन मध्ये दररोज फक्त एका जोडीचेच पैसे मिळतात. आता इथे 1600 ला 1500 रुपये देणं का शक्य आहे, तर इथे दर 12 तासाला जोही बिझनेस होतो तो फ्लॅश आउट होतो बोथ साईडचा. इथे कॅरी फॉरवर्ड सिस्टीम नाहीये. दर 12 तासाला किती जोडी मॅच होते, फक्त एक सिंगल जोडी मॅच होते, त्याच्यावरती जोडी मॅच होत
नाही म्हणजे दिवसातून किती जोड्या मॅच होतात फक्त दोन जोड्या मॅच होतात त्यामुळे कंपनीला हे डिस्ट्रीब्युशन शक्य आहे आणि त्याचमुळे कंपनी गेल्या चार वर्षापासून विदाउट फेल संडे असू दे हॉलिडे असू दे एव्हरीडे तुम्हाला काय देते पे आउट देते ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे आता सेकंड प्लॅन मध्ये आपल्याला पैसे कसे मिळतात ते बघूया पहिला प्लॅन कोणता आहे आपला सिल्वर प्लॅन सिल्वर प्लॅन मध्ये दिवसाला किती जोड्यांचे पैसे घेऊ शकता तुम्ही दोन जोड्यांचे सकाळी एक जोडीचे आणि संध्याकाळी आता गोल्ड प्लॅन काय आहे आपला गोल्ड प्लॅन कशा पद्धतीने चालतो गोल्ड प्लॅन मध्ये डेली तुम्ही किती रुपये कमवू शकता मी सांगितलंय 30,000 रुपये कमवू शकता म्हणजे महिन्याला 9,00,000 रुपये कमवू शकता तुम्ही ओके पण ते कमवण्यासाठी पहिलं तर आपल्याला काय बनवावं लागेल गोल्ड बनवावं लागेल आणि गोल्ड बनण्याचा क्रायटेरिया काय सांगितलाय मी किती पे आउट कंप्लीट करावे लागतील 10 त्यापैकी किती पे आउट डिडक्ट होतील 3, 5, 7 आणि 10 म्हणजे 6,000 जसेही होल्ड झाले तुम्ही काय झाले गोल्ड झाले आता जसे तुम्ही गोल्ड झाले त्यावेळी तुमच्या लेफ्टला मिनिमम 10 लोक आणि राईटला मिनिमम 10 लोक अशी मिनिमम किती लोकांची टीम आहे तुमची 20 लोकांची टीम आहे आता आपण काही कॅल्क्युलेशन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या प्लॅन नुसार डेली जर 2 पे आउट घेतले तर साहेब 10 पे आउट कंप्लीट करायला किती दिवस लागतील फक्त 5 दिवस लागतील म्हणजे एक व्यक्ती किती दिवसात गोल्ड होऊ शकतो 5 दिवसात होऊ शकतो पण एखाद्या व्यक्तीने दररोज 1 पे आउट घेतलं तरी किती दिवस लागतील गोल्ड बनायला 10 दिवस लागतील बरोबर पण मी बोलतो चला एक व्यक्ती पार्ट टाइम मध्ये काम करतोय आपलं जे पण काम आहे ते सांभाळून काम करतोय आफ्टर थ्री डेज त्याने किती पे आउट घेतले 1 पे आउट घेतलं तरी 10 पे आउट कंप्लीट व्हायला त्याला किती दिवस लागतील 30 दिवस म्हणजे एक व्यक्ती मॅक्स टू मॅक्स किती दिवसात गोल्ड होऊ शकतो काम करणारा व्यक्ती 30 मी कोणता शब्द वापरलाय काम करणारा व्यक्ती न काम करणारा व्यक्ती नाही काम करणारा व्यक्ती मॅक्स टू मॅक्स किती दिवसात गोल्ड होऊ शकतो 30 दिवसात म्हणजे एका महिन्यात गोल्ड होऊ शकतो आता ह्याचा डुप्लिकेशन प्लॅन काय ते आता आपण समजून घेऊया आणि ह्या प्लॅनची डेप्थ काय ते समजून घेऊया आपण 30 दिवसच गृहीत धरू प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर त्याला शिकून समजून हा प्लॅन करण्यासाठी 10 पे आउट कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागताय 30 दिवस लागताय ठीक आहे तर 30 दिवसाची जी कहाणी आहे आणि आपण एका वर्षात किती पैसे कमवू शकतो आता आपण तो डुप्लिकेशन प्लॅन इथे बघणार आहे ठीक आहे आता पुढचा महिना कोणता चालू होतोय फेब्रुवारी 2023 आता तुम्ही हा बिझनेसची सुरुवात केली आणि फेब्रुवारी मध्ये तुम्हाला गोल्ड होण्यासाठी पूर्ण महिना लागला म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये तुम्ही काय झाले गोल्ड झाले असं गृहीत धरू त्यावेळी तुमची किती लोकांची टीम झाली लेफ्टला 10 लोक आणि राईटला 10 लोक आता ह्या 10 लोकांपैकी एक व्यक्ती आणि ह्या 10 लोकांपैकी एक व्यक्ती जर मार्च मध्ये गोल्ड झाला कधी मार्च मध्ये गोल्ड झाला ते मार्च जरा पुढे लिहितो म्हणजे पुढे इन्कम लिहिता येईल आपल्याला मार्च मध्ये जर ह्या 2 व्यक्तींना आपण गोल्ड बनवलं तर ह्याचेही किती रुपये होल्ड होतील 6,000 रुपये होल्ड होते तर इथे तुमची 6,000 ची जोडी मॅच होते किती जोडी मॅच होते 6,000 आणि 6,000 च्या सेल वरती कंपनी तुम्हाला किती रुपये देते पे आउट 1,500 रुपये तिकडे किती रुपयाच्या जोडीवरती दिले होते कंपनीने 1,680 च्या इथे कितीच्या जोडीवरती दिले 6,000 6,000 आले कुठून प्रत्येकाच्या 10 पे आउट पैकी 4 पे आउट जे होल्ड झाले होते ते 4 पे आउट कंपनी इथे डिस्ट्रीब्यूट करते लक्षात घ्या तर हे 6,000 ची जोडी मॅच होते 6,000 च्या वरती तुम्हाला 1,500 रुपयाचं पे आउट देते एप्रिल मध्ये ह्या एकाच्या खाली 2 लोक आणि ह्या एकाच्या खाली 2 लोक गोल्ड झाली तर तुम्हाला एका गोल्ड पेअरला 1,500 तर 2 गोल्ड पेअरचे किती झाले 3,000 मे मध्ये ह्याच्या खाली 2 आणि ह्याच्या खाली 2 गोल्ड झाले तर किती रुपये मिळतील 6,000 रुपये जून मध्ये ह्या 4 खाली 2 आणि ह्या 4 खाली 2 झाले तर तुम्ही 12,000 रुपये कमवू शकता जुलै मध्ये ह्या 8 खाली 2 आणि ह्या 8 खाली 2 गोल्ड झाले तर तुम्ही 24,000 रुपये कमवू शकता
ऑगस्ट मध्ये ह्या 16 खाली 32 आणि ह्या 16 खाली 2 32 तर तुम्ही 48,000 रुपये कमवू शकता. सप्टेंबर मध्ये ह्याच्या खाली 2 आणि ह्याच्या खाली 2 लोक झाली तर 96,000 रुपये कमवू शकता. ऑक्टोबर मध्ये ह्या 64 खाली 2 128 64 खाली 2 128 तर 192,000 रुपये कमवू शकता तुम्ही. डुप्लिकेशन जो बोलतो आपण नेटवर्किंग मध्ये नोव्हेंबर मध्ये 256 जर गोल्ड झाले तर 384,000 रुपये तुम्ही कमवू शकता. डिसेंबर मध्ये 512 लोक गोल्ड जर झाले तर 768,000 रुपये तुम्ही इन्कम करू शकता. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की जानेवारी 2024 ला 1024 लेफ्ट ला गोल्ड 1024 राईट ला गोल्ड झाले तर इथे तुम्ही कॅपिंग ला जाऊ शकता. तुम्ही जॉईन झालेल्या 11 महिन्यापासून 9 लाखावर कितव्या महिन्यात 11 महिन्यामध्ये 9 लाख रुपये तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्या पुढे पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी 2024 मध्ये 2048 गोल्ड झाले तेव्हापासून तुमचं जे कॅपिंग आहे ते रेग्युलर कॅपिंग काय राहणार आहे तिथे कंटिन्यू राहणार आहे. आता जर ह्याची टोटल मारली पूर्ण वर्षभराची इन्कमची जर आपण टोटल मारली तर किती रुपये टोटल होते तर 33,34,500 रुपये इन्कम होत. किती 33,34,500 रुपये इन्कम होत. आणि तुमच्या लेफ्ट साइडला 4,095 गोल्ड आणि राईट साइडला 4,095 गोल्ड झालेले असतात. पण गुड न्यूज तुमच्यासाठी असे आहे की तुमच्या डाऊनलाईनला जेवढे गोल्ड होतात त्या गोल्ड वरती कंपनी तुम्हाला रिवॉर्ड देते. आणि हे तुम्ही किती रिवॉर्ड विन केलेला आहे इथपर्यंत आणि तुम्ही डायमंड कसे झालेले ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे रिवॉर्ड मिळणार आहे तुम्हाला हे रिवॉर्ड डिपेंड ऑन गोल्ड मॅचिंग आयडी वरती आहे. कुठल्या गोल्ड मॅचिंग. आणि गोल्ड कुणाला बोलतो आपण ज्यांचे किती पेआउट मॅच झाले 10 पेआउट. आता जर तुमच्या बोथ साइडला 10 लोक गोल्ड झाले तर तुम्हाला इथे काय मिळणार आहे लेदर बॅग मिळणार आहे. आणि तुम्ही इथे स्टार रँक अचीव करणार आहात. कोणती रँक स्टार रँक. जर नेक्स्ट अजून 25 गोल्ड तुम्ही मॅच केले तर तुम्हाला इथे कॅम्प टॅब मिळणार आहे आणि तुम्ही इथे काय बनणार आहात गोल्ड स्टार बनणार आहात. ठीक आहे. त्याच्या पुढची रँक आहे पर्ल रँक. 50-50 जर गोल्ड झाले तर तुम्ही इथे लॅपटॉप विन करणार आहात. त्याच्या पुढची नेक्स्ट रँक आहे एम्ब्रल. जर 100-100 लोक गोल्ड मॅच झाले तर तुम्ही इथे बाईक विन करणार आहात. त्याच्यानंतरची रँक आहे रुबी. कोणती रँक आहे रुबी. रुबी जर झाले तुम्ही 500-500 गोल्ड पेअर मॅचिंग होतात तुमचे आणि तुम्हाला इथे फॉरेन टूर मिळते कंपनीकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅटिनियम रँक आहे. प्लॅटिनियम रँक साठी 1,000 गोल्ड मॅचिंग होऊ लागतं तर तुम्हाला इथे क्विड कार मिळते. डायमंड रँक त्याच्यानंतरची रँक आहे डायमंड. त्यासाठी तुम्हाला 2,000 गोल्ड मॅच व्हावे लागतात इथे आणि तुम्हाला इथे 200 ग्रॅम काय मिळतं गोल्ड मिळतं रिवॉर्ड मध्ये. त्याच्यानंतर डबल डायमंड एक असते रँक ज्याच्यासाठी तुम्हाला 4,000 गोल्ड मॅच करावे लागतात. किती गोल्ड मॅच करावे लागतात 4,000. आणि इथे तुम्हाला मराझो गाडी मिळते. महिंद्राची जी मराझो गाडी आहे ती तुम्हाला इथे विन होतात. त्याच्यानंतर तुमचं रॉयल डायमंड आहे. इथे रॉयल डायमंड ज्यावेळी तुम्ही 8,000 गोल्ड मॅच करता बोथ साइडला 8,000 गोल्ड होतात तेव्हा तुम्ही इथे काय विन करता ऑडी Q3. काय विन करता ऑडी Q3. आणि नेक्स्ट रँक आहे आपली क्राउन डायमंड जिकडे तुम्हाला 16,000 गोल्ड मॅच करायचे. किती 16,000. आणि जेव्हा 16,000 गोल्ड मॅच करता तेव्हा तुम्हाला 1 BHK काय मिळतो इकडे फ्लॅट मिळतो. आता इथे 2 चॉईस आहेत तुम्हाला. समजा तुमच्याकडे गाडी असेल गाडी नको असेल तर तुम्हाला इकडे काय मिळतील 4,25,000 रुपये कॅश मिळेल. तुम्हाला बाईक नको बाईक आहे तुमच्याकडे तर तुम्हाला 52,000 रुपये मिळतील. लॅपटॉप जर नको असेल तर 26,000 रुपये मिळतील. टॅब नको असेल तर 10,000 रुपये मिळतील. हे तुम्हाला बोथ चान्स दिलेले आहेत कंपनीने. आयदर तुम्ही कॅश घेऊ शकता आयदर तुम्ही हे रिवॉर्ड घेऊ शकता. ही चॉईस तुमची आहे.
आता आपण किती प्रकारचे इन्कम बघितले. पहिला इन्कम बघितला सिल्वर मध्ये जिथे डेली किती कमवू शकतो 3000 रुपये. दुसरा इन्कम बघितला आपण कोणता गोल्ड जिथे डेली 30000 रुपये कमवू शकतो. आणि तिसरा इन्कम बघितला आपण अवॉर्ड आणि रिवॉर्ड. आणि हे डिपेंड कशावरती आहे गोल्ड मॅचिंग वरती ठीक आहे. आणि चौथा आपला कन्सेप्ट जो आहे चौथा जो प्लॅन आहे इन्कम प्लॅन आपल्याकडे रिपर्चेस कंपल्सरी नाहीये. पण जर एखाद्या व्यक्तीने आपल्या चॉईसने जर आपल्याकडचे जे काही प्रोडक्ट आहेत पर्सनल केअर ऍग्रीकल्चर वेलनेसचे प्रोडक्ट ते जर त्याने इथे परचेस केले तर इकडे तुम्ही विकली 2 लाख रुपये काय करू शकता अर्न करू शकता. रिपर्चेस प्लॅन मध्ये विकली 2 लाख रुपये पण तुम्ही काय करू शकता 2 लाख रुपये कमवू शकता. म्हणजे विकली 2 लाख जर आपले कमवले तर महिन्याला किती रुपये होतील 8 लाख रुपये. हे डिपेंड आहे तुमच्या खाली किती बीवीचा सेल होत आहे. बीवी म्हणजे काय बिझनेस व्हॉल्यूम. ओके समजा जर इकडे 500 बीवीचा बिझनेस झाला इकडे 500 बीवीचा बिझनेस झाला तर तुमचा चेक किती बनेल 500 रुपयाचा. इकडे 5000 बीवीचा चेक सेल झाला इकडे 5000 बीवीचा सेल झाला तर तुमचा चेक कितीचा बनेल 5000चा. तसाच ज्या दिवशी 2 लाख बीवीचा सेल इकडे बनेल एका वीक मध्ये आणि 2 लाख बीवीचा सेल इकडे बनेल एका वीक मध्ये त्यावेळी तुम्ही रिपर्चेसला विकली किती रुपये कमवाल 2 लाख. ठीक आहे असे आपले 4 इन्कम प्लॅन आहेत. ते कॅरी फॉरवर्ड आहे. हा येस हे कॅरी फॉरवर्ड आहे. कारण इथे समजा आता इकडे तुम्ही 500 बीवी केले आणि इकडे 200 बीवी केले तर चेक 200 बीवीचा बनणार 300 कॅरी फॉरवर्ड होता. आणि हे लाईफ टाइम कॅरी फॉरवर्ड आहेत. आपला गोल्ड प्लॅन आणि आपला रिपर्चेस प्लॅन हा लाईफ टाइम कॅरी फॉरवर्डचा प्लॅन आहे. फक्त एकाच प्लॅन मध्ये आपलं कॅरी फॉरवर्ड नाहीये तो म्हणजे सिल्वर प्लॅन. त्याचं कारण आहे की तिथे 1680 ला आपण किती रुपये दिलेले आहेत 1500 रुपये दिलेले. ठीक आहे त्यामुळे ते कॅल्क्युलेशन मध्ये बसत नाही त्यामुळे तिथे कॅरी फॉरवर्ड दिलेलं नाही. बाकी सगळ्या प्लॅन मध्ये तुम्हाला कॅरी फॉरवर्ड आहे. ठीक आहे थँक्यू.